बिद्री साखर कारखान्यावर छापा पडल्यानंतर के पी पाटील यांनी हा छापा आमदार प्रकाश आबेडकर यांच्या माध्यमातून टाकण्यात आला अशा पद्धतीचा आरोप केला आहे याच आरोपावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत बिद्री साखर कारखान्यावर जो छापा टाकण्यात आला एक्साईजकडून तो आपल्या माध्यमातून आपल्या सांगण्यावरून टाकला अशा पद्धतीचा आरोप के पी पाटलांचा आहे मला अलीकडे के पी पाटील साहेबांची गंमत वाटते निघालेत निवडणूक विधानसभेची लढवायला पण अजून बिद्रीतून बाहेर पडत नाहीत कारखान्याची निवडणूक झाली तुम्ही सत्तेवर आला तुम्ही चांगलं काम करायला आम्ही शुभेच्छा दिलेत छापा टाकणं आणखीन काय करणं हे आमचं काम नाही बिद्री तुमच्या मालकीची नाही बिद्री सभासदांच्या आहे मालकीची आहे मी बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मुलगा आहे यापूर्वीसुद्धा बिदरीतल्या अनियमित्ता होत्या त्यावेळासुद्धा एका दुसरा फौजदारी गुन्हा दाखल करता आला असं त्यावढ्या गंभीर चुका आपण केल्या होत्या विदाऊट परमिशन इथेनॉलचा प्रकल्प उभा करणारे बँकेचे कर्ज घेणारे आपणच येणे नसताना ज्या पद्धतीनं काम केलं ती गंभीर चूकसुद्धा आपणच केली होती तक्रारी करायची असते तर त्याच वेळा केली असते तक्रारी करणं हा उद्देश नाही राजकारण वेगळा आणि संस्था वेगळी ती बिद्री कारखाना हा आमची मातृसंस्था आहे अनेक लोकांचा रोजगार त्या बिद्री कारखान्यावरती आहे आणि आमचं काही नातं त्याच्याशी जोडलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या चुका करायला आम्हाला वेळ नाही मतदारसंघातला प्रत्येक दिवस हा मतदारसंघाच्या विकासासाठी खर्च करणं आणि ते काम करत राहणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या काहीतरी उद्या ऊस नाही आला तरी बी आम ते आम्हाला नाव ठेवतील उद्या आणि काय झालं तर कुठला छापा पडला आम्हाला माहीत नाही तुमच्यावर छापा टाकायला आम्हाला वेळ नाही आमचं काम आम्हाला आठवे नाही आणि तुमच्याकडे कुठं बघत जाऊ त्यामुळे चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा सुद्धा जे काही काम असेल ते चांगलं करा आणि अजूनही संस्थेच्या हितासाठी तुमच्या पुढं दहा पावलं आम्ही असू ते आमची जबाबदारी आहे कारण बिद्री तुमच्या <coughs> <coughs> मालकीची नाही सभासदांची आणि आमच्या सगळ्यांची मालकी आहे त्यामुळे ते हित जोपासणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे उगंच दिशाभूल करत राहू नये त्यांनी कुठंतरी या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा वास येतोय असं दिसते दोन गोष्टींचा उल्लेख मला खरं म्हणजे या निमित्तानं करायला पाहिजे बिद्रीचा आधार घेऊन ते विधानसभेकडे निघालेत जाऊ देत हरकत नाही पण काम केलं तर बिद्रीचा आधार घ्यायची गरज नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि एक सभा झाली वाकीवलात आणि त्या वाकीव्होलातल्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला गद्दार खोके पन्नास खोके विशेषतः त्यांच्या आवडीचा शब्द आहे आणि अशा कलंकित मतदारसंघातल्या नेतृत्वाला किंवा आमदाराला आपण पराभूत करूया आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला सत्तांतर झालं या राज्यामध्ये त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर गेलो त्यानंतर वर्षभर त्यांना इतका आनंद झाला होता की रात्री झोपेतसुद्धा त्यांना ते पन्नास खोके आणि गद्दारी दिसत होती त्यांना असं असं वाटत होतं की याच जीवावरती आपण निवडणूक जिंकणार काय मला झालं समजत नाही एक वर्षानंतर परत त्या गद्दारीतून खोक्यात हे स्व स्वतः सहभागी झाले पण नुसते सहभागी झाले नाहीत इथेनॉलच्या बेकायदेशीर परमिशन मिळवून घेतल्या वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय फायदे सगळी घेतले नामदार हसन साहेबांबरोबर आदरणीय अजितदादांबरोबर ज्या पद्धतीनं त्यांनी या राज्यातल्या सगळ्या सत्तेत सहभागी होऊन कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकसभेतले ते या परिसरातले या लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक होते आणि मग ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना मला त्यांच्यावरती एक प्रश्न विचारासा वाटतोय अलीकडे के पी साहेबांना विस्मरण झाले की काय मला कळत नाही जसं प्रभाकर पंशीरा पणशीकरांचं तो मी नव्हेच हे नाटक होतं त्यातला लखोबा लोखंडेची भूमिका ते लोखंडे सध्या बजावत आहेत पूर्वी प्रचंड पन्नास खोक्यांवरती विश्वास असणारे तेच गद्दार खोके म्हणणारे तेच त्यानंतर ते सहभागी झालेले या सत्तेत तेच शाहू महाराजांचा प्रचार आत्ता शाहू महाराजांचा सत्कार ते आज आहेत परंतु संजय मंडलिकांच्या प्रचारामध्ये अत्यंत हिरिरीनं जबाबदारीनं काम करणारे तेच आणि निवडणूक झाल्यानंतर शाहू महाराजांचा सत्कार करणारे तेच ह्यातली खरी भूमिका नेमकी भूमिका कुठली हे त्यांनी पहिल्यांदा सांगावं हो। आणि मग दुसऱ्यांवरती नावं ठेवावीत हो। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आपण काम न करता फक्त तो काम करतोय त्याला नावं ठेवायचा प्रयत्न करण्याचा केविलवाना प्रयत्न ते आहेत आणि हे सगळेच्या जा, सगळी जनता ओळखून आहे आता तिसरा मुद्दा की ज्या शक्तीपीठाचा आधार घेऊन ते निवडणूक लढवायला जात आहेत खरं म्हणजे मतदारसंघाचा आमदार मी आहे या मतदारसंघामध्ये जे जे महाराष्ट्रातलं चांगलं असेल ते माझ्याकडे करावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे बारा महिने चोवीस तास या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या विकासाचं स्वप्न घेऊन मी काम करतो आहे आणि मला विश्वास आहे आणि मला मला खूप आनंद आहे की प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती माझ्या कामाचा आनंद दिसतो आहे परंतु शक्तीपीठ ज्या पद्धतीनं मंजूर करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडं मागणी केली त्या पाठीमागचा माझा स्वार्थ काय होता महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं रस्ते झाले तिथंच डेव्हलपमेंट झाली माझा भुदरगड तालुका मात्र आजसुद्धा पूर्वीच्या काळातला हनुमंते घाट त्यानंतरचा सोनोडू शिवडाव घाट या माध्यमातून घाट माथ्यावरून कोकणाकडे जाणारी सगळी ट्रॅफिक माझ्याकडून नेईल आणि विकास होईल ही भावना घेऊन आम्ही बसलो होतो दुर्दैवानं सोनोडू शिवडाव घाट अंतिम टप्प्यात आल्यानंतरसुद्धा त्याला ब्रेक लागला आणि मग अशा वेळेला जो शक्तीपीठाचा मार्ग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नागपूर ते गोव्याला निघाला होता तो जर आपल्याकडून वळवला तर निश्चितपणानं त्यानिमित्तानं आमच्या मतदारसंघाचा आणि विशेषतः भुदरगड तालुक्याचा प्रचंड विकास होईल यासाठी आग्रह करून हा रस्ता आपल्याकडे यावा यासाठी मी प्रयत्न केले माझे प्रयत्न झाले निर्णय झाला ज्या पद्धतीने निर्णय झाल्यानंतर सर्वे झाला त्या सर्वेनंतर मात्र अनेक शेतकरी गावागावातले शेतकरी मला सुद्धा येऊन भेटायला लागले विकास करायचा आहे परंतु लोकांना विश्वासात घेऊन विकास करायचा आहे तो लोकांसाठी करायचा आहे कुणाचा रोष घेऊन कुणासाठी कुणाचं वाईट करून करणं हे माझं काम नाही कारण मी सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे त्या सगळ्यांची भूमिका बघितल्यानंतर शक्तीपीठाच्या मार्गाबद्दल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती केली खासदार संजय मंडलिक साहेबांच्याबरोबर निवेदन दिलं आणि हा रस्ता थांबावा अशा पद्धतीची भूमिका घेतली के पी पाटील साहेबांना शक्तीपीठ मार्ग थांबावा वाटत नाही तो व्हावाच आणि त्यानिमित्तानं आमदारनं हा केला अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमदारला बदनाम करावं त्यामुळे मी पत्र दिल्यानंतर प्रचंड दुःख कुणाला झालं असेल तर फक्त के पी साहेबांना झालं आहे त्यामुळे शक्तीपीठच नाही अजूनही चांगले जे विकासाची स्वप्न असतील ती सर्वांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्यासाठी आपल्याला करायचे आहेत आयुष्यभर आपलं काम, ही इतको कि आपन काम, काम तेंचे तेंचे ही हे इतकं उत्कृष्ट असलं पाहिजे की आपण आज आहे पण नसतानासुद्धा लोकांनी आमचं नाव घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतो आहे त्यामुळे त्यांच्या विरोधाला त्यांच्या द्वेषाला या मतदारसंघातली जनता कदापिही बोलणार नाही खरं तर विधानसभेच्या अनुषंगानंच हे सगळं बोलतात असं तुम्ही म्हणताय विधानसभेला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या रिंगणात उतरणार आहे सध्या ते महायुतीमध्ये आहेत मग त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये पहिला खडा राधानगरी बुदरगडमध्ये पडला मिठाचा असं म्हणायचं का ते कुठं आहेत ते का आहेत ते आता कुठं जाणार आहेत हे मी कधीच त्यांना विचारलं नाही मुळात ते ज्यांना नावं ठेवत होते त्या पन्नास खोक्यात ते का आले याच्याबद्दलसुद्धा आम्ही कधी विचारलं नाही ते आता कुठं निघालेत त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना काही विचारलं नाही कारण त्यांच्या कामाची त्यांच्या राजकारणाची पद्धत ही विश्वासघातावर अवलंबून आहे त्यांचं आयुष्य जे सगळे गेले ते मागं का राहिलेत मी त्यांच्याबरोबर काम करत होतो लोकांनी त्यांच्यानंतर मला दहा वर्षे निवडून दिलं कुठंतरी कामाची जबाबदारीची आणि विश्वासाचं भूमिका घेते म्हणून झाले त्यामुळे त्यांना नावं ठेवणं हे माझा उद्देश नाही त्यांना शुभेच्छा ते लढू देत त्याच्याबद्दल काय हरकत नाही परंतु चुकीच्या कपोलकल्पित लोकांच्यामध्ये काहीतरी चुकीचं पसरवून निवडणूक जिंकण्याचे जे काही केविरवाणी प्रयत्न करतात त्याची वस्तुस्थिती मात्र लोकांपर्यंत सांगणं गरजेचं आहे आणि मग शक्तीपीठ मार्ग असेल कारखान्यावरची जी काय त्यांची रात्रीची चौकशी झाली आहेत वेळ आम्हाला नाही आमचं काम करायला आणि तुमच्याकडं कुठे चौकशी करायला आम्ही येऊ त्यामुळे तोही भाग असेल किंवा ते पन्नास खोके म्हणून त्या पन्नास खोक्यात सहभागी होणारे हेच आणि नंतरसुद्धा आता शाहू महाराजांचा सत्कार करणारे हेच त्यामुळं मतदारसंघातला लखोबा लोखंडेसुद्धा मतदार निश्चितपणानं ओळखतील त्यामुळे त्या सगळ्या कामासाठी त्यांना शुभेच्छा तर आपण बघितलं की जी कारखान्यावरती धाड पडली त्यामध्ये आपला कुठलाही संबंध नाही कारण ती आपली मातृसंस्था आहे त्यामुळं कारखान्यासंदर्भातलं असं कुठलंही काम करणार नाही उलट ज्या पद्धतीनं हे काम सुरू आहे के पी पाटील यांचं त्यांनाच जनता राधानगरी बुदरगडमधली त्यांची जागा दाखवून देतील असं देखील मत या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे शेवाळे निशळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट